फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. अजून कसे आले रे? पैसे कमी भरलेत म्हणून प्रॉब्लेम तर नसेल झाला ना? एव्हाना यायला पाहिजे होते. आले वाटत. त्याला आत्ता येऊ देत. एक मिनिट थांब. तुझ्यासाठी चहा आणू की जेवतोयस? काहीच नको. घरी आल्यावर स्पोर्ट भरल्यासारखं वाटतं. त्या हॉस्पिटलच्या वासाने अगदी जीव नकोसा झाला होता. आणि तुझ्याशिवाय आम्हाला घर नकोसं झालं होतं. बरं वाटलं तू घरी आल्यानंतर. बाबा आता घरी आलोय. आता तरी सांगा ना काय आहे. हॉस्पिटलचं बिल किती झालं होतं? बिल बिल तोच तोच विषय घेऊन बसलेला आहेस. बिल बिल भरलं ना आपण, आता कशाला टेन्शन द्यायचं? मी टेन्शन घेत नाहीये, पण मला कळायला नको का बिल किती झालं बाबा? हे बघ, तुला आता जे काय हवंय ना ते म्हणजे खूप विश्रांती, तिथे भरपूर घे. चल आज जाऊन पुढे बघू. बाबा तुम्ही विषय टाळताय. हॉस्पिटलचं स्टँडर्ड बघितलं तर माझं बिल कमीत कमी 1.5 ते 2 लाखाच्या घरात गेलं असणार. कुठून गेली तेवढी पैशाची व्यवस्था? अरे दिलेत दिलेत ना, थोडेसे दिलेत, आणखीन थोडे देऊ. नाही बाबा, मी चौकशी केली होती, पूर्ण बिल भरल्याशिवाय हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळत नाही. आणि नर्सेस आणि मला वॉर्डबॉयकडनं पण कळलं, माझं ऑपरेशन बरंच खर्चिक होतं. अहो सांगा ना बाबा, तुम्ही बिल भरलंय ना, कशी केली एवढी व्यवस्था? अरे काय सौदामिनी, हा लहानपणी जितका समजूतदार होता ना तितका आता हट्टी झालेला आहे, हट्टी. अरे तुला काय करायचंय बिलाचं वगैरे? तू घरी परत आलास, आम्हाला सगळं मिळालं. पैशाचा विषय सोड बर आणि आज जाऊन पड. राजशाळेतून आला तर मागे लागणार तुझ्या, मग तुला आराम नाही मिळणार. जा आज जाऊन सो. अगं पण हॉस्पिटलमध्ये असल्यापासून ते बिलाचा विषय टाळतात. अरे थोड्या पैशांची सोय झाली होती, ते भरले आम्ही. बाकीचे पैसे हफ्त्या हफ्त्याने भरू असं सांगितले डॉक्टरांना. तू नको उगाच काळजी करूस, चल आराम कर. आज जाऊन पड बरं, ये सावकाश. तुमच्यासाठी चहा करू का? कर अर्धा कप. सावळे सावळे हा काय प्रकार सुरू आहे? एक प्रकरण संपेपर्यंत दुसरं सुरू होत. काय चाललंय? कस घडतंय, कोण घडवतंय असं मलाही कळेन असं झालंय. फोटो
जे कधी माझ्याजवळ नव्हते ते पार्थला माझ्या ड्रॉवर मधून मिळाले. शक्य आहे ते फोटो माझ्या ड्रॉवर मध्ये आले तरी कसे? पार्थचा गैरसमज होणं स्वाभाविक आहे, पण या बाबतीत माझी बाजू तरी कशी पटवून देऊ मी त्याला? फोटो माझ्या ड्रॉवर मध्ये काय? माझ्या जवळच कधी नव्हते, पण पार्थ म्हणतो की त्याला ते ड्रॉवर मध्येच मिळाले. तो खोटं नाही बोलणार, पण मग ते फोटो माझ्या ड्रॉवर मध्ये कुणी ठेवले? बरं झालं नाही, डॉक्टरांनी विनंती मान्य केली. ते आता काय हप्त्या हप्त्याने भरता येतील पैसे? किती मुदत दिली त्यांनी? नाही म्हणजे पैशांची सोय करायला? नाही, त्याची गरज नाही पडणार. काय झालंय तरी काय? पद्मनाभच्या प्रश्नाचंही उत्तर द्यायचं टाळत होतात तुम्ही. काही प्रॉब्लेम झालाय का? त्यांनी सगळे पैसे लगेच मागितलेत का? नाही ग, म्हणजे आता पैसे भरायला लागणार नाहीत. मी तिथे जायच्या आधीच कोणीतरी पैसे भरलेले होते. कोणीतरी म्हणजे? आता काय सांगू तुला? ए बघ, पद्मनाभला यातलं काही कळतं का मला? हो, पण मला तरी सांगा कोणी दिले पैसे. कार्तिकीन. काय, कार्तिकीने भरले पैसे? कमाल झाली या बाईची, का माझ्या मुलाच्या मागे लागली ती? आपल्या मुलाच्या हॉस्पिटलचा खर्च काय करायचा कसा करायचा ते आमचं आम्ही बघू, हिचा काय संबंध? संबंध कसला आलाय? जाता येता आपल्याला दिवसायचं, आपल्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवायची आणि त्रास द्यायचा, दुसरं काय? चेहरा इतका सुजवळ करते की कोणाला खरीच वाटावी तिची नाटक. ती भेटली होती तुम्हाला? काय म्हणाली? काय म्हणणार ती? चांगलं झाडलं मित्रा, ही आपली आसावरी मध्ये आली म्हणून, नाहीतर तिची काय खैर नव्हती. पण काय म्हणाली? का भरली तिने? का माझ्या मुलाच्या आयुष्यात ढवळाढवळ करते ती? का तोंड घेऊन जात नाही कुठे ती? काय हवंय काय तिला? काही नाही ग, पैशाने आपल्याला विकत घ्यायला बघते, पण मी तिला आशीर्वाद हे असलं काही करून देणार नाही. आपण तिचा पैन पै फेडूया, अगदी सगळे पैसे तिला परत देऊन टाकू. आओ तुम्ही शांत व्हा, फेडू आपण त्याचे पैसे, पण त्या टेन्शनने तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. नाही ग, मला काही त्रास होत नाही, पण तिचे हे असले उद्योग ना अजिबात मला मान्य नाहीये. अरे आम्ही काय इतके लाचार आहोत का तिच्या उपकारांवरती आमच्या मुलाला डिस्चार्ज मिळावं? तुम्ही काय बोलताय ते सगळं कळतंय मला. फेडू आपण तिचे पैसे, पण तुम्ही आधी शांत व्हा बरं. जे पैसे डॉक्टरांना द्यायचे ते तिला देऊ आपण, पण एक विचार करा, आज जर अचानक सगळे पैसे आपल्याला द्यावे लागले असते तर कुठून आणले असते आपण? देवाना तिच्या निमित्तानं आपली मदतच केली असं समजूया. पद्मनाभ घरी आलाय त्याचा विचार करा. पैसे काय, आज ना उद्या फेडू आपण. बरोबर आहे तुझं म्हणणं, तिच्यामुळे आपल्या घरातलं वातावरण कशाला खराब करून टाकायचं? हे बघ सौदामिनी, त्या कार्तिकीचं काय करायचं मी बघीन, फक्त एक काम कर मात्र, पद्मनाभला यातलं काही कळता का मला? ठीक आहे.
हाय निकिता. हाय. काय करता है? सही. लेट मी करेक्ट यू. अगं तू आहोसा हो काय करतीयस? मला काय करतेस म्हणणं. बरे ठीक आहे, काय करतीयस? काही नाही ग, असंच रिलॅक्स करत होते. तुला माहिती आहे US मध्ये इतके हेक्टिक शेड्यूल्स असतात ना, पण इथे आल्यावर खूप छान वाटतं. मग एक छान कॉफी करून आणू? नाही नको, म्हणजे आत्ता नको, मी नंतर घेईन. निकिता. हा. कोणाची वाट बघतीयस? म्हणजे अगं पार्थ अजून कसा आला नाही? येतील ग. तर मला सांग. हा. मी सांगितलेल्या गोष्टीचा काही विचार केलायस की नाही? म्हणजे आता नुसता विचारच करायचा नाहीये, तर त्याच्यावरती काम करायचं. म्हणजे? म्हणजे मला रिअलाइज झालंय की त्याला माझी गरज आहे. अगं ऍज अ फ्रेंड त्याची ही अवस्था आणि कार्तिकी त्याची करत असलेली फसवणूक मी नाही बघू शकत. तो खूप सिंपल आहे ग, तो कुणावरती चटकन विश्वास ठेवतो, पण समोरच्यानी पण त्या विश्वासाचा मान ठेवायला हवा ना. आणि कार्तिकी पार्थ बरोबर 8 वर्ष एकत्र आहे, आणि त्यांचं लग्न ठरेपर्यंत जर रिलेशनशिप ग्रो झालं असेल तर ती जे करतीये ना ते चुकीच आहे. अँड वाय शुड पार्थ टेक इट? त्याचं काय ना निकिता, दादा खूप साधे आहेत ग, ते कधीच कोणाला हर्ट नाही करू शकत. कम ऑन सई, साधे आहेत म्हणून काय झालं? कुणीही आवं आणि त्यांचा गैरफायदा घ्यावा. आणि हे बघ, फ्रँकली स्पीकिंग मला असं वाटतं की कार्तिकी त्याच्यासाठी कधीच योग्य मुलगी नव्हती. ही मेड अ मिस्टेक. त्याला माझ्यासारख्या अंडरस्टँडिंग पार्टनरची गरज, एका फ्रेंडची गरज आहे. निकिता मला कळतंय ग सगळं, म्हणून तर म्हटलं. निकिता दादांना तुझी गरज आहे. यू आर द राईट चॉईस फॉर हिम. अगं सई, आजचा प्रकार बघून तर पार्थ इतका डिस्टर्ब झाला ना, म्हणजे माझ्यासाठी ही न्यूज खूप शॉकिंग होती ग. कार्तिकीने अजूनही ते फोटो आपल्याजवळ ठेवावेत, त्याचा अर्थ काय होतो? म्हणजे हे बघ, प्रत्येकाला आपला पास्ट असतो, म्हणजे असूही शकतो, आय ॲग्री, बट मॉरल्स, एथिक्स, प्रिन्सिपल्स काही असतात की नाहीत? आणि पार्थची लग्न ठरल्यावरती तरी तिने ते फोटो कधीच आउट करायला हवे. तुझं बरोबर आहे निकिता. अगं पण नुसते फोटो आउट करून मनातल्या भावना कुठे घालवता येतात? तर तशाच राहतात ना. खरंच आता मला राग यायला लागला ना तिचा. इतक्या रूढपणे कशी वागू शकते पार्थशी? अगं ट्रस्ट हा प्रत्येक रिलेशनशिपचा बेस असतो, आणि आता त्यांच्यात तेच उरलं नाहीये. हो ना निकिता. अगं पण आपण काय करणार? काय करणार म्हणजे? सई, वी हॅव टू डू समथिंग. मी ठरवलंय कार्तिकी पार्थशी कशीही वागू, पण पार्थला त्याचा जरा सुद्धा त्रास होता का नाही याचा मी पूर्ण प्रयत्न करणार. त्याला सावरणार. अँड आय विल ट्राय माय लेवल बेस्ट. हे बघ निकिता, मी नेहमी तुझ्यासोबत आहे. आजपर्यंत त्या वहिनीमुळे ना दादांना खूप त्रास झालाय, त्यांचं खूप नुकसान झालंय, पण आता बस खूप झालं. दादांना जे जे सुख नाही मिळालंय आणि जे ते डिझर्व करतात ते तू त्यांना दे. नक्कीच, आय डू दॅट. पाथला मी कार्तिकीच्या विचारातून नक्कीच बाहेर. वहिनी, तुम्ही इथे काय करताय?
सारासाठी काहीतरी खायला करते. या पुढे किचन मध्ये पाऊल सुद्धा ठेवायचं नाही, कळलं? सही, सारासाठी काहीतरी खायला बनवायचंय मला. आली की नुसती भूक भूक करेल. मी तिच्यासाठी ऑलरेडी करून ठेवलंय. आणि हो, तिच्यासाठी एवढं काही करायची गरज नाही. हा, मी घेईन तिची काळजी. असं का करतेस तू? अगं, माझ्या मुलीसाठी तरी मला. मुलगी, आत्ता आठवण झाली का मुलीची? घराबाहेर नसते उद्योग करताना नाही आठवली? जया, काय बोलतेस? बहिणी, खरं तेच बोलतेय मी. तुम्हाला एवढी तर या घराची आणि साराची काळजी असती ना, तर अशा नसता वागता. आज तुमच्यामुळे माझं सासर माहेर दोन्ही घर दुःखात आहेत. तुमच्या चेहऱ्यावर मात्र तसं बरंही खंत नाही का? बहिणी, सगळ्यांची काळजी असल्याचं नाटक कशाला करताय? तुमचं खरं रूप सगळ्यांच्या समोर ऑलरेडी आलंय. मी तशी नाहीये ग. हा तुमचा सासूपणाचा आव आहे ना, हा माझ्या समोर नाही आणायचा. आणि या किचन कडे पुन्हा ढुंकूनही बघायचं नाही, समजलं? कारण तुमच्या हातचं ना मी खाणार आहे ना सूरज. आणि मला वाटत दादांना सुद्धा तुमच्या हातचं खाण्यात काहीच इंटरेस्ट उरला नसणार. मला आमरा सगळ्यांपासून. पहिलं निघा आता. कसला विचार करतोस पद्मना? घे चहा पी आणि थोडं खाऊन घे. नाही, नको, मला भूक नाहीये. अरे थोडं खावं लागेल, गोळ्या घ्यायच्यात ना नंतर. आणि हे सगळं काय काढून बसलायस? असच बघतोय पैशाची काय व्यवस्था होती का. अरे इतकी काय घाई आहे? घाई आहे मला, घाई आहे मला. लवकरात लवकर पैसे परत द्यायचे. अरे आम्ही सगळे आहोत ना, आणि तुझे बाबा बघतायत ना, काय करायचे ते? नाहीये, हा माझा हिशोब आहे, तो मलाच पूर्ण करायचंय. काय बोलतोस तू पद्मना? खरं तेच बोलतोय आई, नको उगीच लपवायचा प्रयत्न करूस. तुझे लपवायचा प्रयत्न करतेस ना, ऑलरेडी माहिती आहे मला. काय? हेच हॉस्पिटलचं बिल कोणी भरलंय?